नमस्कार। आज श्रावण शुक्ल षष्ठी शके 1938 सादर करीत आहोत ठाणे वार्ता। ठळक घडामोडी। संघर्षाची बहुचर्चित दहीहंडी कायमची बंद करण्याचा आमदार जितेंद्र आव्हाड यांचा निर्णय। रेती माफियांवर कठोर कारवाई करण्याची खासदार श्रीकांत शिंदे यांची मागणी। आणि पिवळ्या रेषेपुढील वाहनांना टोल न आकारण्याची पालकमंत्र्यांची सूचना। टोल चालकांनी बसवली धाब्यावर। या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच। ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिले दृकश्राव्य माध्यम। श्रीस्थानक वाहिनी ठाण्याची स्वतःची वाहिनी। ठाण्यातील घडामोडी, कार्यक्रम, वादविवाद, अगदी गाणी, नाटक याचा आनंद घर बसल्या। पहा श्रीस्थानक वाहिनी, आपल्या ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ श्रीस्थानक वाहिनी। ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या। ठाण्यातील पहिले ऑनलाइन माध्यम ठाणेवार्ता.com। नमस्कार मंडळी, दर रविवारी पाहायला विसरू नका। नमस्कार मंडळी, आपल्या प्रश्नांचं थेट उत्तर। ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिले दृकश्राव्य माध्यम। ठाण्यातील बहुचर्चित अशी संघर्ष संस्थेतर्फे उभारली जाणारी दहीहंडी आता कायमची बंद करण्यात आली आहे। या दहीहंडीचे आयोजक आमदार जितेंद्र आव्हाड यांनी यंदापासून ही दहीहंडी कायमची बंद करण्याचा निर्णय घेतला आहे। शिवसेनेचे तत्कालीन जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांच्यानंतर आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यामुळे दहीहंडीला जागतिक स्वरूप प्राप्त झालं। आव्हाड यांच्यामुळे दहीहंडी साता समुद्रा पार गेली। दहीहंडीतील स्पर्धाही यामुळे मोठ्या प्रमाणावर वाढली। त्यातून काही गोविंदा कायमचे जायबंदी झाले, त्यामुळे दहीहंडी उत्सव न्यायालयातही गाजला। उच्च न्यायालयानं दहीहंडी उत्सवावर घातलेल्या निर्बंधामुळे दहीहंडी उत्सवातील मजा गेल्याचं बहुतांश दहीहंडी उत्सवाचे आयोजक सांगतात। दहीहंडी उत्सवावर निर्बंध आणल्यानंतर आमदार जितेंद्र आव्हाड या विरोधात अगदी सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेले, पण त्यानंतर मात्र शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि दुष्काळामुळे त्यांनी दहीहंडीपासून दूर राहणं पसंत केलं होतं। पण आता मात्र त्यांनी गोविंदांमधील थरांचा हा संघर्ष कायमचा थांबवण्याचा निर्णय घेतला आहे। त्यामुळे यंदापासून पाच पाखाडीमधील दहीहंडी उत्सवाचा थरार इतिहास जमा झाला आहे। यामुळे दहीहंडी मंडळांचा मात्र हिरमोड झाला असून दहीहंडीतील राजकीय संघर्षालाही पूर्ण विराम मिळणार आहे। श्रावण महिन्याचा आजचा पहिला सोमवार। आजच्या श्रावणी सोमवारच्या निमित्ताने विविध शिवमंदिरात भक्तांनी गर्दी केली होती। शिवमंदिरात भक्तांच्या रांगा लागल्याचं चित्र दिसत होतं। जिल्ह्यातील विविध शिवमंदिरांवर श्रावण महिन्याच्या निमित्ताने विद्युत रोषणाई करण्यात आली होती। श्रावण महिन्याची सुरुवात यावर्षी बुधवारपासून झाली। भक्ती भरल्या श्रावण महिन्यात प्रत्येक दिवसाचं महत्त्व अनन्यसाधारण आहे। सोमवार आणि शनिवारी तर कडक उपास करण्याची प्रथा फार पूर्वीपासून आहे। दिवसभराच्या उपवासानंतर तिन्ही सांजेच्या सुमाराला दिवावात करून चवईच्या पानावर देवाला महानैवेद्य दाखवला जातो आणि मग उपास सोडला जातो। शहरांमध्ये चवईची पानं मिळणं कठीण असल्याने उपलब्ध असलेल्या केळीच्या पानांवर नैवेद्य दाखवला जातो। आजच्या श्रावणी सोमवारी फुलबाजारात विविध फुलांना विशेष मागणी असते। पांढरी फुलं, बेल आणि नैवेद्यासाठी केळीच्या पानांची मागणीही वाढते। आज विविध शिवमंदिरात शिवमहिम्न आणि रुद्राचं पठण सुरू होतं। या उद्घोषातच मंदिरातून दुधाचा अभिषेक केला जात होता। केवळ मंदिरातच नव्हे तर काही लोक आपल्या घरी सुद्धा शंकरावर अभिषेक किंवा लघुरुद्र करतात। एकूणच धार्मिक आणि पावित्र्यांनी परिपूर्ण असलेला श्रावण महिन्याचा हा पहिला सोमवार अधिकच पवित्र भासत होता। आज श्रावणातला पहिला सोमवार असून नवविवाहित स्त्रियांनी शंकराच्या पिंडीवर तांदुळाची शिवा मुठवायली। ठाण्यातल्या प्रसिद्ध अशा कौपिनेश्वर मंदिरात आज भाविकांनी गर्दी केली होती। मुंब्रा ते कोपर या खाडी किनाऱ्यालगत होत असलेल्या बेकायदा वाळू उपशाची गंभीर दखल घेत लाखो प्रवाशांच्या जीवाशी खेळणाऱ्या या रेती माफियांवर कठोर कारवाई करण्याची मागणी खासदार श्रीकांत शिंदे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे। कल्याण लोकसभा मतदारसंघातील ठाणे पालिका क्षेत्रातील मुंब्रा ते कोपर या खाडीपट्ट्यात अवैध आणि बेसुमार रेती उपशामुळे खाडीलगतच्या पर्यावरणाच्या हानीसोबत रेल्वे मार्गांनाही धोका निर्माण होत आहे। अंबरनाथ, कल्याण येथील लाखो चाकरमानी या रेल्वे मार्गावरून दररोज नोकरीनिमित्त प्रवास करत असतात। या भागात होणाऱ्या अवैध रेती उपशामुळे येथील जमीन भुसभुशीत झाली असून
खाडीवरील पुलांना धोका निर्माण होण्याची भीती त्यांनी यावेळी व्यक्त केली. मुंब्रा पुलाजवळ होणाऱ्या रेती उपशामुळे भरतीच्या वेळी पाणी पुलापर्यंत येतं आणि ओटीसोबत पुलाखालील वाळी वाळू वाहून नेते. परिणामी पुलाचा पाया दिवसेंदिवस कमकुवत होत असून दिवा कोपर स्थानकांदरम्यानही हाच प्रकार सुरू असल्याकडे शिंदे यांनी लक्ष वेधलं. अवैध रेती उपशामुळे वेळीच लक्ष न दिल्यास नुकत्याच झालेल्या महाड पूल दुर्घटनेची पुनरावृत्ती होण्याची भीती खासदार श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केली आहे. स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत पहिल्या 10 शहरांमध्ये येण्यासाठी प्रयत्न करावेत असं आवाहन महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी घनकचरा व्यवस्थापन अधिकारी कर्मचाऱ्यांशी बोलताना केलं. स्वच्छ भारत सर्वेक्षण अभियानाअंतर्गत केंद्रीय नगरविकास मंत्री व्यंकय्या नायडू यांनी देशवासियांशी संवाद साधला. हा संवाद ऐकण्यासाठी ठाणे महापालिकेत एका विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमानंतर सर्व स्वच्छता निरीक्षक आणि घनकचरा व्यवस्थापनाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांशी संवाद साधताना पालिका आयुक्तांनी हे आवाहन केलं. गेल्या वर्षी 73 शहरांच्या सर्वेक्षणात ठाणे महापालिका 17 क्रमांकावर होती. आता पुन्हा सर्वेक्षण होणार असून या सर्वेक्षणामध्ये ठाणे महापालिका पहिल्या 10 क्रमांकामध्ये येण्यासाठी प्रयत्न करा असं पालिका आयुक्तांनी सांगितलं. प्रभाग समिती स्तरावर काम करताना नागरिकांच्या प्रती संवेदनशील बना, तसंच ठाणे शहर पहिल्या 10 क्रमांकामध्ये येण्यासाठी जोमानी कामाला लागा असा कानमंत्र देताना जे कामं करणार नाहीत अशांना घरी बसवा असा इशाराही पालिका आयुक्तांनी यावेळी दिला. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा. ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगराई पासून मुक्तता मिळवा. ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या. ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता.com. डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यांपिढ्यांचं जिव्हाळ्याचं नातं म्हणजेच डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल. आता अत्याधुनिक सोयी सुविधा आणि तंत्रज्ञान युक्त वंध्यत्व निवारण केंद्रात IVF आणि टेस्ट्यूब बेबीचीही सुविधा. डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल, महर्षी कर्वे पथ, ठाणे. 65 वर्षांची निरंतर सेवा. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे महापालिकेच्या परिवहन सेवेत आकृतीबंध नसल्याने वर्षानुवर्ष काम करणाऱ्या कर्मचारी अधिकाऱ्यांना बढती किंवा पदोन्नतीचा सावळा गोंधळ सुरू असल्याची बाब समोर आली आहे. महापालिका परिवहन सेवेत कंडक्टर किंवा चालक म्हणून भरती झाल्यानंतर बहुतांश चालक हे चालक म्हणूनच सेवानिवृत्त होत असतात. चांगल्या चालकाच्या सेवेच्या काही काळानंतर त्याला फार तर नियंत्रक म्हणून पदोन्नती देण्यात येते. अशा पदोन्नत्यांचा आकृतीबंधच नसल्याचा दावा परिवहन सदस्यांनी केला. यावर व्यवस्थापकांना खुलासा करण्याचे आदेश सभापती दशरथ यादव यांनी दिले. त्यावर सुधीर राऊत यांनी परिवहनमध्ये 387 रिक्त पदं आहेत, शासनाच्या नियोजनानुसार प्रतिबस 7.5 माणूस असा आकृतीबंध असल्याचं सांगितलं. तेव्हा शासनाची मंजुरी असतानाही रिक्त पदं का भरण्यात येत नसल्याचा सवाल सदस्यांनी करताच याबाबत त्वरित आढावा घेऊन त्याची सविस्तर माहिती पुढील बैठकीत देण्याचं आश्वासन सुधीर राऊत यांनी दिलं. टोलनाक्यावरील गाड्यांची गर्दी आणि त्यातून होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पिवळ्या रेषेच्या पुढे वाहन गेल्यास त्या पुढील वाहनांना टोल न आकारता सोडण्याचा उपाय टोलनाक्यांवर धाब्यावर बसवला जात आहे. टोलनाक्यांवर पिवळ्या रेषेच्या बाहेर गर्दी गेल्यानंतरही बिंदास टोल वसुली सुरू असल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे. या विरोधात वाहन चालकांच्या तक्रारी आल्यानंतर शनिवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी टोलनाक्यावर जाऊन गाड्यांना टोल न भरण्याचं आवाहन केलं. टोलनाक्यापासून ठराविक अंतरावर एक पिवळी रेषा आखून त्या बाहेर गाड्यांची रांग गेल्यास रेषेच्या आतील गाड्या टोल न घेता सोडण्याची अधिसूचना काढली होती. मात्र ठाण्यातील खारेगाव टोलनाक्यावर पिवळ्या रेषेच्या बाहेर गर्दी जाऊनही टोल वसुली सुरू असल्याची तक्रार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे आली. खारेगाव टोलनाक्यावर जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली असता तक्रार खरी असल्याचं आढळलं. त्यामुळे त्यांनी टोलनाक्याच्या कर्मचाऱ्यांना अधिसूचनेचा दाखला देत टोल न घेण्याची मागणी केली. त्यावर हा नियम आम्हाला लागू होत नसल्याचं उत्तर टोलनाक्याच्या कर्मचाऱ्यांनी दिलं. कार्यकर्त्यांनी शिंदे यांच्या स्वीय सहायकाकडून याबाबत माहिती घेतली असता त्यांनी शिंदे यांनी असं कुठलेही आदेश दिले नसल्याचं सांगितलं. सरकारने काढलेल्या अधिसूचनेला टोल कंपन्या केराची टोपली दाखवत असल्याचं स्पष्ट झालं आहे.
जागतिक आदिवासी दिनाचं निमित्त साधून डॉक्टर APJ अब्दुल कलाम अमृत आहार योजना राबवून आदिवासी मुलांच्या कुपोषणावर मात करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे। या योजनेचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ठाण्यात उद्या उद्घाटन होणार आहे। आदिवासी भागात रक्तक्षय आणि वाढ खुंटलेल्या मुलांचं प्रमाण अधिक होतं, त्यामुळे मुलांमधील रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी उच्च प्रतीची प्रथिनं असलेली अंडी आणि प्रथिनं तसंच कार्बोहायड्रेट्स असलेली केळी तसंच स्थानिक फळं देण्याचा निर्णय घेण्यात आला। त्यानुसार ही योजना सुरू करण्यात येत आहे। अंगणवाड्यांमार्फत मुलांना आठवड्यातून 4 वेळा दररोज 2 केळी आणि मांसाहार करणाऱ्या मुलांना 1 उकडलेलं अंडं दिलं जाणार आहे। नागपंचमी निमित्त काल सर्वत्र नागाची पूजा करण्यात आली। पर्यावरणवाद्यांच्या आवाहनामुळे नागोबाला दूध पाजतानाचं चित्र आजकाल फारसं पाहायला मिळत नाही। काही ठिकाणी नागपंचमीच्या दिवशी कापणं, चिरणं, तळणं अशा गोष्टी वर्ज्य मानल्या जातात, त्यामुळे अनेकांना पूर्णाच्या दिंडीवर समाधान मानावं लागतं। ठाण्यामध्ये कौपिनेश्वर मंदिर परिसरात अनेक जण नागोबाला घेऊन बसलेले दिसत असत, पण अलीकडे मात्र हे चित्र दुर्मिळ झालंय। नागोबा फारसा बाहेर न दिसल्यामुळे गृहिणींना घरातल्या घरात नागोबाच्या चित्राचं किंवा मूर्तीचं पूजन करावं लागतं। नागपंचमी या सणामागची पौराणिक कथा म्हणजे यमुना नदीच्या डोहात कालिया नावाचा महाविषारी दुष्ट साप होता। त्याच्या साध्या फुत्कारानं सुद्धा सर्व काही भस्मसात होई। श्रीकृष्णानं कालिया नागाचं दमन केलं आणि गोकुळातील लोकांचं रक्षण केलं। तो दिवस म्हणजे श्रावण शुक्ल पंचमी। तेव्हापासून लोक नागाची पूजा करून नागाला लाया दूध वाहतात। नागदेवतेनी प्रसन्न होऊन आपल्याला त्रास देऊ नये ही यामागची इच्छा असते। अंगणात किंवा पाटावर चंदनानी 5 फण्यांचा नाग काढून पूजा केली जाते। नागपंचमीच्या आदल्या दिवशी स्त्रिया हातावर मेहंदी काढतात आणि नवीन बांगड्या भरतात अशी प्रथा आहे। ठाण्यात लुईसवाडीमध्ये एकमेव असं नागाचं मंदिर आहे। या मंदिरातही पूजेसाठी गर्दी झाल्याचं चित्र दिसत होतं। ठाण्यातील वाघबीळ इथेही नागाचं एक स्वयंभू मंदिर आहे। या मंदिरात केलेला नवस पूर्ण होतो अशी या भागातील नागरिकांची श्रद्धा आहे। नागपंचमीच्या दिवशी अनेक नाग या ठिकाणी दिसतात। वाघबीळ येथील खाडीकिनारी निसर्गरम्य परिसरात हे पुरातन स्वयंभू मंदिर आहे। रेती उत्खननासाठी मच्छीमारीसाठी जाणारे कोळी आगरी बांधव या देवळात नमस्कार करूनच पुढे जातात। हे मंदिर स्वयंभू असून नागपंचमीच्या दिवशी अनेक नाग प्रगट होतात, पण कोणालाही काही करत नाहीत अशी श्रद्धा आहे।